नमस्ते मुलांनो आपण याआधी मराठी व्याकरणातील नाम व सर्वनाम याची माहिती घेतली आणि आत्ता आपण त्याचाच पुढचा प्रकार म्हणजे विशेषण याची सविस्तर माहिती बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम आपण एक उदाहरण बघूया जसं राजेश हुशार मुलगा आहे आता या वाक्यात जर तुम्ही बघितलं तर राजेश हे नाम आहे आणि राजेश कसा मुलगा आहे हे ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला आपल्याकडे उत्तर येतं हुशार म्हणजेच राजेशचा हा एक गुण आहे म्हणजेच त्याचे हे एक विशेषण आहे म्हणजे या वाक्यातूनच तुम्हाला कळलं असेल की विशेषण म्हणजे काय मग आपण आता विशेषणाची व्याख्या बघूयात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दालाच विशेषण असे म्हणतात मग आता या विशेषणाचे प्रकार आहेत आणि ते विशेषणाचे प्रकार आहेत पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण चौथा प्रकार आहे नामसाधित विशेषण पाचवा प्रकार आहे धातुसाधित विशेषण आणि सहावा प्रकार आहे अव्ययसाधित विशेषण आणि या साही प्रकारांची आपण आता माहिती बघूयात गुणवाचक विशेषण म्हणजे काय तर नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषणाला आपण गुणवाचक विशेषण असे म्हणतो मग त्याचं उदाहरण आहे जसं निळे पाणी हिरवे रान आता इथे पाणी याचं विशेष माहिती सांगणारा शब्द आहे निळे आणि रानाची माहिती सांगणारा शब्द आहे हिरवे हे झाले निळे आणि हिरवे गुणवाचक विशेषणाचं उदाहरण आहे दुसरा है मराथी जा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण संख्यावाचक विशेषण म्हणजेच मराठी वाक्यांमध्ये एखाद्या नामाची संख्या दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो त्याला संख्याविशेषण असे म्हणतात या संख्यावाचक विशेषणाचे प्रकार पडतात पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्याविशेषण चौथा प्रकार आहे पृथकवाचक संख्या विशेषण आणि पाचवा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण आता यातील पहिला प्रकार म्हणजेच गणनावाचक विशेषण गणनावाचक विशेषण म्हणजे काय तर ज्या संख्या विशेषणाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांची मोजणी करता येते त्यालाच आपण गणनावाचक विशेषण असे म्हणतो उदाहरणार्थ वीस मुले दोन तास या दोन्ही वाक्यांमध्ये वीस आणि दोन हे गणनावाचक संख्याविशेषणाची उदाहरणं आहेत दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण म्हणजेच ज्या संख्याविशेषणाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांचा क्रमाचा बोध होतो त्या संख्याविशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पहिले घर तिसरा नंबर या दोन्ही ठिकाणी पहिले आणि तिसरा हे दोन्हीही शब्द क्रम दर्शवतात म्हणून याला क्रमवाचक संख्याविशेषण असे म्हणतात तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्याविशेषण म्हणजेच वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळ आवृत्ती झाली ते दर्शवते त्यास आपण आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात म्हणजेच काय तर एखाद्या संख्येची सतत होणारी आवृत्ती उदाहरणार्थ दुप्पट फुले तिहेरी रंग इथे दुप्पट आणि तिहेरी हे संख्येची आवृत्ती आपल्याला दर्शवतात चौथा प्रकार आहे पृथकवाचक संख्याविशेषण पृथकवाचक संख्याविशेषण म्हणजे जे संख्याविशेषण त्यांचा मूळ अर्थ न दर्शविता वेगळ्या अर्थाचा बोध करून देते त्या संख्याविशेषणाला आपण पृथकवाचक विशेषण असे म्हणतो या ठिकाणी आपल्याला वेगळ्या अर्थाचा बोध होतो उदाहरणार्थ प्रत्येकी दोन दोन उदाहरणे लिहा असा प्रश्न आपण नेहमी बघतो दोन दोन उदाहरणे लिहा दुसरं उदाहरण आहे मुलांनी दहा दहाचा गट करा आता इथे दोन दोन दहा दहा हे शब्द पृथक वाचक संख्याविशेषणाची उदाहरणे आहेत त्यानंतर पाचवा प्रकार आहे अनिश्चित संख्याविशेषण अनिश्चित संख्याविशेषण म्हणजेच काय तर ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ खूप कपडे सर्व मुले इथे खूप आणि सर्व हे शब्द दिलेले आहेत इथे कुठलीही संख्या दिलेली नाही आहे खूप आणि सर्व हे अनिश्चित आहे आणि म्हणूनच याला पण अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण म्हणजे काय तर सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ तो मुलगा माझी आई आता इथे तो आणि माझी हे आपण आधीही बघितलं हे दोन्हीही सर्वनामाची उदाहरणे आहेत आणि म्हणूनच आपण यांना सार्वनामिक विशेषण म्हणून ओळखतो चौथा प्रकार आहे नामसाधित विशेषण नामसाधित विशेषण म्हणजे काय तर ज्या ठिकाणी नामाचा उपयोग हा विशेषणासारखा होतो त्यालाच नामसाधित विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ बघा जळगावची केळी प्रधानमंत्री या दोन्ही शब्दात जळगावची केळी किंवा मंत्र्याला आपण प्रधान अशा शब्दांचा वापर करतो म्हणजे त्यांच्याच नावाचा आपण उल्लेख करतो आणि म्हणूनच अशा शब्दांना आपण नामसाधित विशेषण असे म्हणतो पाचवं प्रकार आहे धातुसाधित विशेषण एखाद्या वाक्यामध्ये नामाची विशेषणे ही क्रियापदाच्या मूळ रूपांपासून बनलेली असतात ते ही क्रियापदपदापासूनच बनलेली असतात म्हणून अशा विशेषणाला आपण धातुसाधित विशेषण असे म्हणतो जसं आपण उदाहरण बघूया तो धावणारा मुलगा बघा आता इथे धावणारा हा शब्द मुलगा या नामाची विशेष माहिती सांगतो त्याचे मूळ रूप धाव या क्रियापदाच्या मूळ शब्दापासूनच तयार झालेले आहे आणि म्हणूनच इथे धावणारा हे धातुसाधित विशेषण म्हणून आपण म्हणू शकतो आता सहावा आणि शेवटचा प्रकार आहे अव्ययसाधित विशेषण अव्यसाधित विशेषण म्हणजेच वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार झालेली असतात त्यालाच आपण अव्ययसाधित विशेषण असे म्हणतो उदाहरणार्थ घरचा दरवाजा बंद आहे या वाक्यामध्ये घर याला चा हे एक अव्यय लागलेलं आहे हे प्रत्यय आहे आणि म्हणूनच ते एक अव्यय साधित विशेषण म्हणून आपण ओळखू शकतो यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीतील चौथा प्रकार क्रियापद ह्याची सविस्तर माहिती घेणार आहोत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद